नमस्कार मी ऋषिकेश आणि आष्टी बीडमधून एक ब्रेकिंग बातमी येते बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत ही जीर्ण झालेली असून वारंवार मागणी करूनही ही, ही प्रशासनानं दखल न घेतल्यानं येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत इमारत दुरुस्त करा अन्यथा शाळा बंद करण्याचा निर्णय हा पालकांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे विशेष म्हणजे ही इमारत निजामकालीन असून अद्याप प्रशासनाला दुरुस्त करण्यास मुहूर्त मिळालेला नसून प्रशासन मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण अधिकारी यांना जून महिन्यात निवेदन देऊनही प्रशासनानं दखल घेतलेली नाही तात्काळ इमारत दुरुस्त करा अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत शाळा बंद करण्याचा निर्णय पालकांनी घेतलं आहे याबाबतचं निवेदन ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नांदूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत ही जीर्ण झालेली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीवितास धोका निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना यामुळे जीवितास धोका निर्माण झाल्यास शासकीय मदत देऊन सरकार प्रशासन ते जीव पुन्हा परत आणू शकत नाही त्यामुळे या अर्जाची लवकरात लवकर दखल घेऊन शाळेची इमारत पाहणी करून नवीन इमारतीची तरतूद करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून सर्व पालक व ग्रामस्थांसह बेमुदत शाळा बंद करणार आहोत असं निवेदन दिलेलं आहे यावेळी पहिलवान दत्तात्रय विधाते बापू राऊत नितीन विधाते सतीश विवकर सुरेश खेडकर आदी उपस्थित होते पालक या नात्यांनी आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही त्यापासून निवेदन देऊनही प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे यासाठी पालकांनी पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कॅमेरामॅन संतोष अक्षय विधाते झुवा न्यूज आष्टी